मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री मानसी नाईक हिने मेहनतीच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊया मानसीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास. सो प्रवासाची सुरुवात माझी ऑब्व्हियसली महेश कोठाऱ्यांबरोबर झाली आणि माझा पहिला चित्रपटच मोठा आणि पहिली मालिका पण मोठी असं मला लाभलं. त्याच्यामुळे दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मी एकत्र पदार्पण केलं. आणि तसं बघायचं झालं तर मेहनत आणि फक्त मेहनत या काय म्हणू शकतो मेहनतीवरतीच माझा प्रवास राहिलेला आहे. या पुढेही मेहनतीद्वारे राहील आणि मी कधी मागे वळून बघितलं नाही तेव्हापासून. वेगवेगळ्या व्यक्तिरूपात मी प्रेक्षकांपर्यंत पोचलं पाहिजे. खरं तर मी कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. त्याच्यामुळे कोणतंही काम हे माझ्यासाठी काय म्हणू शकतो देवासारखंच असतं आणि मी पूजते माझ्या कामाला. ऑब्व्हियसली स्वतःचं नाव लौकिक वैभव हा स्वतःचा स्वतः मी तयार केलेला आहे. आणि ऑब्व्हियसली अजून आईवडिलांचं नाव आणखीन रोशन करीन असं मला वाटतं. चार दिवस सासूचे माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता जसा जबरदस्त ठरला. प्रत्येक घरोघरात प्रियंका देशमुख म्हणून मी पोहोचले. अजूनही मला प्रियंका देशमुख म्हणून ओळखतात गावोगावी. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. आणि ऑफकोर्स म्हणजे मी ज्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केला त्या म्हणजे रोहिणीताई, कविता मेढेकर, प्राजक्ता कुलकर्णी, सुनीला करंबेळकर. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच मला इतक्या सुंदर आणि सिनियर कलाकार लाभलेले आहेत. तर अभ्यासपूर्वक ट्रॅव्हल होता आणि अजूनही अभ्यासपूर्वकच आहे. त्याच्यामुळे आणखीन जास्तीत जास्त छान छान गोष्टी घेऊन प्रेक्षकांच्या पुढे द्यायचं आहे. रियालिटी शो जिंकले होते हल्ला बोल क्वीन, ज्याच्यामध्ये 20 वेगवेगळ्या अभिनेत्री होत्या. आणि तो जेव्हा मी जिंकले तेव्हा आय वॉज रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ. कारण ते जे प्रेशर घेऊन रियालिटी शो करायचं असतं ते खूप वेगळं असतं आणि तो अनुभवसुद्धा घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लाईफमध्ये ते भरपूर काही शिकून जातं. खूप छान 30 पैकी 30 अशी मी मिळवत गेले. अगदी दादा कोंडके राऊंडपासून ते हेलनजींच्या राऊंडपासून ते माधुरी दीक्षित राऊंडपर्यंत म्हणा. आणि वेगवेगळे जजेस मला लाभले. त्याच्यामुळे खूप काही दाखवायला मला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला खूप कमी वेळात. 3.5 महिन्याचं हे अख्खं पिरियड होता हल्ला बोलचा. आणि मग हल्ला बोल क्वीन झाले आणि त्याच्यानंतर देर वॉज नो लुकिंग बॅक. की मी श्रेय देईल माझ्या विल पॉवरला. कारण जे माझं विल पॉवर आहे ते आजपर्यंत कधीच ढासळलेलं नाही आहे. आणि एक कलाकार म्हणून ऑब्व्हियसली कानाकोपऱ्यात तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुम्ही वीक पडता. पण ते इट्स ओनली बिकॉज ऑफ माय विल पॉवर की मी आहे. मी अजूनही शिकत आहे. कामाला मी दैवत समजते. त्याच्यामुळे कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं नसतं. मी असं विचार करते की कामाला जेवढं आपण प्रेम करू तेवढं काम तुमच्यावरती प्रेम करेल. आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करू इच्छिते. सो आई माझी ऑडिटर सिनियर ऑडिटरमध्ये होती आणि म्हणजे गोळीबार मैदान डिफेन्समध्ये आहे माझी आई. आता रिटायर्ड आहे ऑब्व्हियसली. आणि माझे वडील ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ही इज अ सायंटिस्ट, ते सुद्धा रिटायर्ड आहेत. आय थिंक मी नेहमी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला सगळं काही दिसतं. वाईट चांगले सगळे अनुभव दिसतात. पण त्या अनुभवातून येणारे माझे जे पायाचे छाप आहेत आणि मी किती लांब आलेली आहे ते मला दिसतं. आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ.